ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नीरज विनोद बुराणीज स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस अवर क्राफ्ट. एक्सपीरियंस्ड एंड प्रोफेशनल टीम, नो हिडन चार्जेस, लग्जरियस डिजाइन्स. स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस अवर क्राफ्ट. पंतप्रधान टीबी मुक्त भारत होण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगर शहरातही टीबी मुक्त व्हावा यासाठी उल्हासनगर महापालिकेने कंबर कसली आहे. आज महापालिकेच्या रोटरी क्लब हॉलमध्ये उल्हासनगर शहरातील टीबी बाधित 50 रुग्णांना दत्तक घेत सरकारने घोषित केलेल्या योजनेअंतर्गत या रुग्णांना अन्नधान्य किटचे साहित्य वाटप करण्यात आले. ज्याप्रमाणे पोलिओमुक्त भारत झाल्याने टीबी मुक्त भारत होण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे उल्हासनगर शहर ही टीबी मुक्त होण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रम हा पंतप्रधान टीबी मुक्त भारत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे राबवला जाणार आहे आणि याचे उद्घाटन माननीय राष्ट्रपतीजींनी केले आहे. उल्हासनगर महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ सपना गार्डन यांच्या संयुक्त विद्यमानाने काल मिड डे टाउन हॉल येथे माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये माननीय अतिरिक्त आयुक्त डॉक्टर करुणा जुईकर मॅडम, तसेच डॉक्टर सुभाष जाधव आरोग्य विभाग उपायुक्त व डॉक्टर पगारे सर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी व रोटरी क्लब ऑफ सपना गार्डनचे इतर पदाधिकारी व मनीष वाधवा प्रेसिडेंट हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात एकूण 50 टीबी पेशंटना शासनाची जी योजना आहे त्या अनुषंगाने गहू, तेल, पोहे आणि इतर सकस आहारासाठी म्हणून मिल्क पावडर दे वाटप करण्यात आले आहे. खरं तर या योजनेचा उद्देश असा आहे की जसा आपला भारत पोलिओमुक्त झाला आहे तसा आपला भारत हा टीबी म्हणजे क्षयमुक्त देखील झाला पाहिजे. आपण पाहिलं असेल की समाजात खूपच गरिबी असल्यामुळे खालच्या वर्गाच्या लोकांना याचे प्रमाण जास्त असते. खालच्या वर्गात ज्यांना कुपोषणामुळे हा आजार निर्माण होतो. तर याचा उद्देश हा आहे की दर महिन्याला यामध्ये सरकारने असे योजना आखली आहे की सर्व कोणीही यामध्ये सहभागी होऊ शकतो व निश्चय मित्र होऊ शकतो. निश्चय मित्र म्हणजे तुम्ही दर महिन्याला एखादा पेशंट घ्यायचा आहे आणि दर महिन्याला त्याला 1000 रुपयापर्यंत किंवा एखाद्या छोट्या मुलाला 700 रुपयापर्यंत त्याला दर महिन्याला तुमच्यातर्फे पोषण आहार दिला जाणार. पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे हा रोग लवकर बरा होत नाही याची समज त्यांना देऊन त्यांना दर महिना पौष्टिक आहार देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ राहो यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. असं म्हणतात लग्नगाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. भगवंताची कृपा आणि नशिबाची साथ मिळते आणि हे सुंदर नाते आयुष्यभरासाठी टिकते. सप्तपदीच्या या प्रवासात एकमेकांसोबत हे दाम्पत्य प्रपंचाची वाट चालू लागतात. पण याच लग्नगाठी सुटू लागल्या तर अवघ्या आयुष्यभरासाठी वचनबद्ध झालेले हे नाते घटस्फोटासारख्या दाहकते जळू लागले तर तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. विवाह समस्या, घटस्फोट, विवाह न जमणे, वधूवर मिलन, आर्थिक चणचण, मूल न होणं, शिक्षण, व्यापार, कर्ज, गृहक्लेश, विवाहात येणारे अडथळे, शत्रुपीढा, व्यापार, नोकरी आणि नोकरीमधले अडथळे या व अशा अनेक गोष्टींवरील उत्तरे व त्यावरील सर्वोत्तम उपाय हवे असल्यास फक्त एकच फोन करा भारतातील सर्वात फेमस ज्योतिषकार जोशी गुरुजी यांना. पत्रिका व कुंडली यांचे अचूक अंदाज तसेच ग्रह नक्षत्रे विषयांवरील गाढा अभ्यास असल्याने तुम्हाला मिळतील तुमच्या अडचणींवर सर्वात प्रभावी उपाय.
जोशी गुरुजी विवाह समस्या तज्ज्ञ असून यांनी अनेक विवाह जमवले आहेत। तसेच कोणत्या व्यक्तीस कोणत्या काळात व कोणत्या कारणासाठी एखादे ग्रहाचे रत्न द्यायचे अथवा खडा द्यायचा याचे योग्य मार्गदर्शन इथे केले जाईल। तसेच ही मंतरलेली अस्सल भाग्यरत्ने सर्टिफिकेट सकट तुमच्या ॲड्रेसवर कुरिअर देखील केली जातील। अजून एक विशेष म्हणजे खास ब्राह्मण वधूवर सूचक संस्था तेही पूर्णपणे ऑनलाईन ती इथे राबवली जाते। पवित्र बंधन इथे जुळते जन्मांचे नाते। नवीन व पुनर्विवाह अशी सर्व ब्राह्मण स्थळे उपलब्ध आहेत, तेव्हा आत्ताच पवित्र बंधनला कॉल करून तुमचे नाव रजिस्टर करा। शिवाय www.pavitrabandhanindia.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या। संपूर्ण ऑनलाईन सेवा, तेव्हा आत्ताच कॉल करायला विसरू नका। एक कॉल बदलेल तुमचे जीवन।